शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकांमुळे गाजलेले अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे सध्या शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून लोकसभा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. कोल्हे यांच्या सारखा लोकप्रिय चेहरा आणि फरडा वक्ता यामुळे साहजिकच अमोल कोल्हे यांचं आवाहन अढळरावांसाठी जिकिरीचं समजलं जात आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्यातील नारायणगाव येथे झाला. पुण्यातील आपटे प्रशालेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं आहे. दहावी आणि बारावी मध्ये ते मेरिट लिस्ट मध्ये होते. वैद्यकीय शिक्षण पदवी डॉक्टरी पेक्षा सोडून रंगमंचाकडे वाटचाल. राजा शिवछत्रपती मालिकेने खरी ओळख दिली. दोन हजार 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश करून राजकारणात एंट्री केली. दोन हजार 2019 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश. सद्यस्थितीत शिरूर मधून राष्ट्रवादी लोकसभाचे उमेदवार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील महत्वाचा मानला जाणारा मतदारसंघ आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरूर, भोसरी, हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सध्या इथे शिवसेनेचे शिवाजी अढळराव पाटील खासदार आहेत. पण 2019 लोकसभा निवडणुकीत लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे, कारण यावेळी डॉक्टर अमोल कोल्हेंच्या एंट्रीमुळे ही निवडणूक रंगतदार होणार यात काही वाद नाही. शिरूर तालुक्यात गेली 15 वर्ष खासदार म्हणून शिवाजीराव अढळराव पाटील हे निवडून येत आहेत. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शिवसेनेसाठी एक हाती समजली जायची, परंतु डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या एंट्रीमुळे ही निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे. अमोल कोल्हे यांचं फॅन फॉलोईंग आढळरावांना जड जाऊ शकतं अशा देखील चर्चा राजकीय आखाड्यात रंगताना दिसत आहे. त्यात अमोल कोल्हे यांचं वक्तृत्व जबरदस्त आहे, त्यामुळे कोल्हे खुबीनं आपले मुद्दे मतदारांना समजवण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. कोल्हेंचं प्रभावी व्यक्तिमत्व त्याचबरोबर युवा नेतृत्व मतदारांना त्यांच्याकडे आकर्षित करतंय. शिरूर लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये जिव्हाळ्याची बैलगाडा शर्यत 2014 निवडणुकीतील आश्वासने देऊनही अद्याप सुरू न झाल्याने या मुद्द्यावरून यंदाच्या निवडणुकीत यामुळे युतीला फटका बसू शकतो. तसेच पुणे नाशिक महामार्गावरील चाकण राजगुरुनगर शहरातील वाहतूक कोंडी, तसेच पुणे अहमदनगर मार्गावरील वाघोली शिक्रापूर येथील सततची वाहतूक कोंडी हा विषय देखील महत्वाचा मानला जातोय. रखडलेली पुणे नाशिक रेल्वे हा मुद्दा शिरूर वासियांसाठी संतापाचा विषय बनला आहे. भौगोलिक कारणांमुळे हा मार्ग रखडला आहे, त्यावर अद्यापही काही मार्ग काढण्यात आलेला नाहीये. त्यामुळे शिरूर मतदारसंघात मतदारांना बदल हवा आहे अशा देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे आणि त्याचाच फायदा अमोल कोल्हे यांना होऊ शकतो. शिरूर वासियांसाठी मागील 5 वर्षांपासून अडलेले प्रश्न कोल्हे सोडवणार अशी देखील कोल्हे यांनी हमी दिल्यामुळे त्यांच्याकडे मतदारांची मदार चांगली असल्याचं पाहायला मिळत आहे. इकडे नाखुश मतदार राजा आणि आश्वासनांची खैरात यामुळे अढळरावांना निवडणुकीत कोल्हेंसमोर झुकते माप मिळण्याची शक्यता दिसतीये.